नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आणि आजची रेसिपी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते। तिचं नाव जरी काढलं तर तोंडाला पाणी सुटतं। ती रेसिपी म्हणजे पिझ्झा। आज हा व्हेज पिझ्झा आपण घरी बनवणार आहोत आणि कढईमध्ये बनवणार आहोत। तर बघू शकता, पिझ्झा पाहून तुम्हाला वाटणार नाही हा घरी केलेला आहे। तर पिझ्झा बेस हा मी डबल लेअरचा बनवलेला आहे आणि किती छान पिझ्झा बेस फुगला आहे बघू शकता तुम्ही। आणि पिझ्झाची बॅक साईड देखील बघू शकता, किती छान भाजल्या गेलेली आहे। आणि हा पिझ्झा आपण कढईमध्ये बनवलेला आहे। तर हा पिझ्झा कसा बनवायचा चला तर बघूया। पिझ्झा बेस बनवण्यासाठी मी इथे 1/4 कप एवढं दूध घेतलेलं आहे। वजनी 300 ml हे दूध आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणी देखील यूज करू शकता। आणि हे दूध कोमट करून घेतलेलं आहे, जास्त गरम करायचं नाही। पाकामध्ये 2 चम्मच एवढी साखर टाकायची आहे, वजनी 10 ग्रॅम एवढी। आता ही साखर विस्करच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे। साधारण 1 मिनिट लागतो। साखर विरघळली आहे। आता यामध्ये ॲक्टिव ड्राय ईस्ट टाकायचं, हे 7 ग्रॅम एवढं आहे। आणि चम्मचनुसार 1/2 टेबलस्पून एवढं आहे। आता हे ॲक्टिव ड्राय ईस्ट देखील आपल्याला विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स झालं की यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी याला रेस्ट द्यायची आहे। म्हणजे ते छान फसफसून येईल, त्याच्यामध्ये छान किण्वय प्रक्रिया निर्माण होईल। तर बघू शकता 10 मिनिटांनंतर किती छान फर्मेंटेशन त्यामध्ये झालेलं आहे। आता 10 मिनिटांनंतर मिश्रण किती फसफसून आलेलं आहे, याच्यामध्ये मस्तपैकी फर्मेंटेशन झालेलं आहे। आता याच दुधापासून आपल्याला पिझ्झाचा बेस बनवायचा आहे, पीठ मळायचं। तर आता मी इथे घेतलेला आहे मैदा। हा 3 कप एवढा मैदा आहे, वजनी 450 ग्रॅम एवढा। यामध्ये 1 टीस्पून एवढं मीठ टाकायचं आणि चाळणीमध्येच मैदा आणि मीठ टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचं। चाळून झालंय, आता मधोमध जागा करायची आहे। आणि आपण ईस्टचं आणि दुधाचं जे मिश्रण बनवलं आहे ते मधोमध सगळं टाकायचं। सगळं मिश्रण मी इथे टाकलेलं आहे। आता चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आता चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स केले। आता हाताने हे पीठ मळायचं आहे, स्ट्रेच करून आणि मुठा देऊन हे पीठ आपल्याला मळायचं आहे। आधी पिठाचा गोळा तयार करायचा। सुरुवातीला हे पीठ चिकट चिकट असतं, जसं जसं आपण त्याला स्ट्रेच करतो, मुठा देऊन मळतो, त्यावेळी ते छान मुलायम सॉफ्ट असं पीठ तयार होतं। त्यावेळेस आपल्याला 10 मिनिटं करायची आहे। पिझ्झा बेस बनवण्यासाठी सगळ्यात मेहनतीचं काम हेच आहे की हे पीठ जे आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटं मळावं लागतं। आणि ही मेहनत घेतल्यावरच आपला पिझ्झा बेस छान बनतो। तर कंप्लीट 10 मिनिटं घड्याळ लावून आपल्याला हे पीठ स्ट्रेच करत मळून घ्यायचं आहे। बघू शकता कंप्लीट 10 मिनिटं झालेली आहे। 10 मिनिटांनंतर आता मी याला बटर लावत आहे। तर हे बटर जे आहे 25 ग्रॅम एवढं बटर आहे, 1 टेबलस्पून एवढं। तर रूम टेम्परेचरला आल्यावर मी बटर यूज केलेलं आहे। आणि बटर लावून परत आता 5 मिनिटं हे पीठ मळून घ्यायचं आहे। टोटल 15 मिनिटं आपल्याला हे पीठ मळायचं आहे। बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ आपल्या इथं
बघू शकता एकदम सॉफ्ट पीठ इथे तयार झालेला आहे. आता याचा छान गोळा करायचा आणि एका भांड्यामध्ये ठेवून झाकण लावून आपल्याला याला 1 घंटा रेस्ट करायला ठेवायचं आहे. मी वरतून थोडं बटर लावलेलं आहे. आता 1 तासासाठी याला झाकून ठेवायचं. कंप्लीट 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती छान फसफसून आलेलं आहे. मस्तपैकी फर्मेंटेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि अशा पीठामुळेच आपला पिझ्झा बेस एकदम भारी बनणार आहे. अशा प्रकारे पीठ तुमचं फसफसलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जे पीठ मळलं आहे किंवा ईस्ट टाकून जे मिश्रण बनवलं होतं ते अगदी योग्य होतं हे यावरून कळतं. आता त्याला एक पंच करून त्यातली हवा सगळी मी बाहेर काढली आणि आता परत हे पीठ एकवटून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनटं याला मळायचं आहे. आता पीठ मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला काप करायचे आहेत. तर साधारण मी एवढ्या पिठाचे 8 भाग करणार आहे, 8 गोळे तयार करणार आहे मीडियम साईजचेच. पिठाचा पीठ जे आहे अलगदरित्या त्याचा गोल करायचा आहे. बघू शकता मी खालच्या बाजूने सगळं पीठ दाबून असा एक पिठाचा गोल केला आहे. अशा प्रकारे मी 8 गोळे पिठाचे करून ठेवलेले आहे. परत याला 20 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट द्यायची आहे. आता कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे. स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट देखील ठेवू शकता. गॅस सुरू केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनटं आपल्याला याला प्रीहीट होऊ द्यायचे. तर आज आपण व्हेज पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची उभे कापून घेतलेले आहे आणि कॉर्न्स घेतलेले आहेत, मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर एवढं सगळं साहित्य मी तयार केलेलं. तर इथे मी ॲल्युमिनियमचं एक ताट घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा बटर लावू शकता. आणि यावर ऑरिगॅनो टाकायचं आहे. जर तुमच्याकडे ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही तेलामध्ये थोडंसं बटर टाकून, मिरे पावडर टाकून, लसणाची पावडर टाकून त्याची एक पेस्ट बनवून, त्याचं एक मिश्रण बनवून ते ताटाच्या बेसला लावू शकता. आता मी ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि ताट आपलं सेट झालं आहे. त्यानुसार 20 मिनटानंतर बघू शकता पिठाचे गोळे देखील डबलने फुगून आलेले आहेत. आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हाताच्या साह्याने छान पसरवायचा. पीठ अगदी मऊ झालेलं आहे, एकदम अलगदरित्या पसरत आहे. बघू शकता थोडंसं जरी त्याला प्रेस केलं तर पीठ छान पसरलं जातं आहे. आणि अशा प्रकारे मी इथे पीठ छान गोल स्वरूपात पसरवून घेतलेलं आहे. जमायचे आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही लाटून देखील पोळी बनवू शकता. पण पीठ इतकं मुलायम आणि सॉफ्ट झालं आहे, अलगदरित्या ते पसरत आहे आणि बघू शकता किती इझिली मी मोठी पोळी तयार केलेली आहे. जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. अशा स्वरूपाचा मी इथे एक पिझ्झा बेस तयार केलेला आहे आणि फोकच्या साह्याने त्याला होल करून घ्यायचे जेणेकरून ते मधात फुगला नाही पाहिजे. आता यावर चीज किसून टाकायचं आहे. तर मी इथे अमूल चीज यूज करत आहे. तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल ते तुम्ही यूज करू शकता. तर मी चीज किसून टाकलेला आहे. आता मी डबल लेयर पिझ्झा बनवत आहे. त्यासाठी मी परत एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि एक दुसरं ताट घेऊन त्याला तेल लावून आता त्यामध्ये एक पिझ्झा बेस अशा प्रकारे थापून घेत आहे किंवा पसरवून घेत आहे.
आता आपल्याला हा त्यावर टाकायचा आहे. तर इथे बघू शकता अशा स्वरूपात मी तयार केलेला आहे. आणि आता हे दोन्ही जे पिझ्झा बेस आहे एकमेकांना व्यवस्थित चिपकवून घ्यायचे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचे. बघू शकता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचे. आणि आता मधोमध फोकच्या साह्याने होल करायचे आहेत. आलेत आता यावर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तो टाकू शकता. माझ्याकडे टोमॅटो सॉस आहे तो मी टाकलेला आहे. त्यावरून परत चीज टाकायचं आहे. चीज भरपूर टाका, मुलांना खूप आवडतं. आता यावर टाकायचे भरपूर चीज. आणि चीज टाकल्यावर याच्यावर आता आपल्या आवडीनुसार आपल्या आवडीच्या भाज्या लावायच्या. तर मी इथे कांदा, टोमॅटो, गाजर, कॉर्न्स आणि टमाटर लावणार आहे. बघू शकता मी उभ्या स्वरूपात कापलेले आहेत. तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही कापू शकता आणि छान डिझाईन बनवून लावू शकता. तर बघू शकता आता वरती टाकलेले आहेत मी कॉर्न्स. आता यावर टाकायचे परत ऑरिगॅनो. ऑरिगॅनो नसेल तर तुम्ही मिरेपूड टाकू शकता. थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चीज किसून टाकायचे आणि साईडला बटर लावायचे म्हणजे छान कलर येतो. आता हे प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ठेवायचं आहे. 15 मिनटं कढई मी प्रीहीट केलेली आहे लो. आणि आता मंद आचेवर 40 ते 45 मिनटं हा पिझ्झा बेक करायचा आहे. तर कम्प्लीट 45 मिनटं झालेले आहेत आणि पिझ्झा इथे छान झालेला आहे. त्याच्या कडा चेक करायच्या, छान ब्राऊन झाल्या आणि कडक झाल्या की आपला पिझ्झा झाला असं समजायचं. आता पिझ्झा मी कढई बाहेर काढलेला आहे. परत त्यावर थोडं चीज टाकलेलं आहे आणि परत थोडा ऑरिगॅनो, थोडी चिली फ्लेक्स. आणि आता हा पिझ्झा कटरनी कट करायचा. पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही कैचीने देखील कट करू शकता. आणि बघू शकता किती भारी पिझ्झा आपला झालेला आहे. डबल लेअरचा पिझ्झा इथे तयार झालेला आहे आणि किती छान फुगला आहे. दिसायला जेवढा छान दिसतोय खाण्यास तेवढाच टेस्टी पिझ्झा झालेला आहे. अगदी डॉमिनल्स सारखा पिझ्झा आपण घरी या पद्धतीने तयार करू शकतो. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.